नमस्कार, मी अपर्णा। स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये। आज आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर असा 1/2 किलोचा 2-टायर केक बनवायचा आहे। जर हा केक तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर 1/2 किलोचा केक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला 1/2 कप प्रीमिक्स लागणार आहे। तर इथे आपल्याला हा केक चॉकलेट फ्लेवरचा बनवायचा आहे, त्यासाठी मी इथे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। आणि हा जो कप आहे तो 200 ml आहे। तर त्या कपने 1/2 कप मी इथे हे प्रीमिक्स घेतलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये 2.5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवायचं आहे। तर सगळ्यात सुरुवातीला मी इथे 1 कप पाणी घेतलं होतं आणि त्यातलं मी 1/2 कप पाणी घातलेलं आहे। आणि अशाच पद्धतीने आपल्याला थोडं पाणी घालत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर प्रीमिक्सच्या क्वालिटी आणि क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे थोडं पाणी घालूनच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर एवढं बॅटर बनवण्यासाठी मला 1.5 कप एवढं पाणी लागलेलं आहे। आणि इथे आपलं हे बॅटर तयार झालं आहे। आता हे आपण टीनमध्ये ओतून घेऊया। तर हा केक आपल्याला 2 टायरचा बनवायचा आहे, त्यासाठी मी इथे 2 टीन घेतलेत। हा जो मोठा टीन आहे तो 6.5 इंचाचा आणि हा छोटा 4 इंचाचा आहे। आणि जर तुमच्याकडे या साईजचे टीन नसतील तर तुम्ही हा केक मोठा कुकरचा डब्बा आणि छोटा टिफिनचा डब्बा त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा केक बेक करू शकता। स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा केक खूप छान बेक होतो। तर आता दोन्ही टीनमध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखादा स्पॅचुला किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने हे बॅटर आपल्याला छान एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही टीन अशा पद्धतीने व्यवस्थित 10 ते 15 वेळा टॅप करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे यातील एअर बबल्स बाहेर निघून जातील आणि आपले दोन्ही केक छान फुगतील। तर आता हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। तर मी हे दोन्ही केक गॅसवरती बेक करून घेतलेले आहेत। मोठ्या टीनमधला केक बेक होण्यासाठी 35 मिनटं लागलेली आहेत आणि छोट्या टीनमधला केक बेक होण्यासाठी 20 मिनटं लागलेली आहेत। जर तुम्हाला केक कसा बेक करायचा हे पाहायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर मी इथे मोठ्या टीनमधला केक काढून घेतलेला आहे आणि त्याचा बटर पेपरसुद्धा काढून घेतला आहे। आता या केकच्या आपल्याला 3 लेअर्स कट करायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला केकला 2 कट मारून घ्यायचे आहेत। आणि आज आपल्या केकला डोम शेप आलेला नव्हता, त्यामुळे मी इथे आज वरची लेअर कट केलेली नाही आहे। आणि वरची जी लेअर आहे ती खूप छान अशी सॉफ्ट आहे, जर वरची लेअर कडक झाली असेल तर तुम्ही ती काढून घेऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा हा केक बेक झालेला आहे आणि मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे। तर याच पद्धतीने मी इथे केकच्या 3 लेअर्स बनवून घेतलेले आहेत। आणि आता आपण आपला जो छोटा केक आहे त्याच्यासुद्धा 3 लेअर्स कट करून घेऊया। या केकला थोडासा डोम शेप आला आहे तो आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपण या केकच्यासुद्धा 3 लेअर्स कट करून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला अगोदर 2 कट मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर केकच्या 3 लेअर्स कट करून घ्यायच्या आहेत। तर हा केक छोटा असल्यामुळे मी चाकूनेच कट करून घेतलेले आहेत 3 लेअर्स। आता आपण केकची आयसिंग करूया। तर त्यासाठी मी केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे, यामुळे आपला केक आयसिंग करताना जागेवरून हलत नाही। तर आता यावर मी केकची पहिली लेअर ठेवलेली आहे आणि आता आपल्याला या लेअरला थोडंसं शुगर सिरप लावून घ्यायचं आहे। शुगर सिरप मी इथे थोडंसंच लावणार आहे कारण केक खूप छान सॉफ्ट आणि मॉइस्ट आहे, पण हा केक ऑर्डरचा आहे आणि त्यामुळे तो नंतर ड्राय व्हायला नको, त्यासाठी मी इथे थोडं शुगर सिरप लावून घेतलेलं आहे। आता या लेअरवरती आपल्याला क्रीम लावायची आहे आणि क्रीम लावून झाल्यावर ही क्रीम आपल्याला स्पॅचुलाच्या मदतीने थोडीशी पसरवून घ्यायची आहे। आणि हा केक चॉकलेट फ्लेवरचा आहे, त्यामुळे यावरती आपल्याला थोडंसं किसलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकायचं आहे। इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉको चिप्ससुद्धा टाकू शकता। आता याच पद्धतीने आपण केकच्या वरच्या 2 लेअर्स ठेवून घेऊया। तर मी इथे 2 लेअर्स ठेवून घेतलेले आहेत आणि तिसऱ्या लेअरला सुद्धा थोडंसं शुगर सिरप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर मी इथे थोडी थोडी क्रीम लावून केकचं क्रम्स कोटिंग करून घेणार आहे। क्रम्स कोटिंग करणं खूप महत्त्वाचं असतं। क्रम्स कोटिंग केल्यामुळे केकचे जे रवाळ कण आहेत ते फायनल फिनिशिंगमध्ये येत नाहीत आणि आपल्या केकचं फायनल फिनिशिंग छान होतं आणि त्यामुळे आपला केक छान दिसतो। तर आता यानंतर आपण आपला जो छोटा केक आहे त्याचं लेअरिंग करून घेऊया। तर त्यासाठी मी केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे। इथे आपल्याला हा केक उचलून मोठ्या केकवरती ठेवायचा आहे, इथे आपल्याला क्रीम लावायची गरज नव्हती, पण तरीसुद्धा केक छोटा असल्यामुळे हलतो आयसिंग करताना, त्यामुळे मी केकच्या खाली थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे। तर आपण जशी मोठ्या केकची लेअरिंग केली होती त्याचप्रमाणे मी इथे छोट्या केकचं लेअरिंग करून क्रम्स कोटिंग करून घेतलं आणि त्यानंतर केकला क्रीम लावून घेतलेली आहे। आणि आता आपण या केकचं फायनल फिनिशिंग करून घेऊया। व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी इथे लेअरिंगची पूर्ण प्रोसेस दाखवलेली नाही आहे,
तर आता या केकचं फिनिशिंग करण्यासाठी मी अगोदर छोटा स्पॅचुला घेतला होता आणि त्यानंतर मी इथे एक कार्ड घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे प्ले कार्डचा वापर करू शकता किंवा एखादा स्क्रॅपर घेऊ शकता. तर मी इथे कार्डचा वापर करून दोन्ही केकचं खूप छान असं फिनिशिंग केलेलं आहे आणि आता आपल्याला या मोठ्या केकवरती हा छोटा केक उचलून ठेवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे मोठा स्पॅचुला घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा छोटा केक मोठ्या केकवरती ठेवायचा आहे. बरोबर मध्यभागी आपल्याला हा केक ठेवायचा आहे. स्पॅचुला काढताना इथली थोडीशी क्रीम निघालेली आहे पण काही हरकत नाही, इथे डिझाईन येणार आहे त्यामुळे हे काही दिसणार नाही, पण तरीसुद्धा मी इथे थोडीशी क्रीम लावून इथलं फिनिशिंग केलेलं आहे. तर आता आपल्याला या केकवरती ड्रिपिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्ये गनाश घेतलेला आहे आणि पायपिंग बॅगला छोटंसं होल करून घेतलं आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने केकवरती ड्रिपिंग करायचं आहे. वरच्या केकवरतीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ड्रिपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर राहिलेलं जे गनाश आहे ते आपल्याला वरच्या केकवरती टाकायचं आहे आणि ते स्पॅचुलाच्या मदतीने हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आणि आता डिझाईन तयार करण्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि पायपिंग बॅगला मीडियम साईजचं स्टार नोझल लावून घेतलेलं आहे. या नोझलवरती कोणताही नंबर नाही आहे, तर तुम्ही इथे बघू शकता या नोझलने मी अशा पद्धतीने फुलं तयार केलेली आहेत आणि त्यानंतर याच नोझलने आपल्याला आउटलाईन तयार करून घ्यायचे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर दिसतोय केक. त्यानंतर आपण जे हे फुलं तयार केलेत त्या फुलांवरती आपल्याला थोड्या थोड्या गॅपने अशा पद्धतीने एक एक चॉकलेट ठेवायचेत. तर मोल्डचा वापर करून डार्क कंपाऊंड चॉकलेटपासून मी हे चॉकलेट बनवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने चार पाच चॉकलेट्स मी इथे ठेवून दिलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान दिसत आहेत. तर त्यानंतर केकच्या वरती आपल्याला अशा पद्धतीने याच नोझलने तीन फुलं तयार करायचीत आणि त्यावरतीसुद्धा तीन चॉकलेट्स आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचेत. आणि त्यानंतर आपण जी डिझाईन तयार केलेली आहे किंवा जे फुलं तयार केलेली आहेत त्यामध्ये मी एक एक मोठे सिल्वर कलरचे शुगर बॉल्स ठेवलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा हा पाऊण किलोचा टू टायर केक तयार झालेला आहे. आणि केकच्या वरती जी रिकामी जागा आहे तिथे मला नाव टाकायचं आहे कारण हा ऑर्डरचा केक आहे. तिथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडे छोटे आणि मोठे सिल्वर कलरचे शुगर बॉल्स टाकू शकता. तर आजचा हा पाऊण किलोचा टू टायर केक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन केक नवनवीन केकचे डेकोरेशन पाहण्यासाठी बोलेच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन केकच्या डेकोरेशनसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.